सखत आहे दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू सोडायला सांगितलं तर तो सहजासहजी दारू सोडू शकत नाही आणि त्याने सोडवायचं ठरवलंही तरी त्याला अनंत यातना नावाच्या गोष्टीला सामोरे जावे लागते। या यातना त्याला जीवन जगायला असह्य करून टाकतात आणि त्या दारू सोडण्याच्या प्रयत्नात तो अर्धा होऊन जातो। तो दारू पिल्याशिवाय राहू शकत नाही आणि दारूचा ग्लास तोंडाजवळ नेला की कुटुंबातील व्यक्तींचा चेहरा समोर आल्याशिवाय राहत नाही आणि त्याच व्यक्तींच्या आठवणीने तो हळूहळू दारूचा ग्लास दूर नेण्याचा प्रयत्न करतो। यात हाल होतात ते त्याच्या शरीराचे सवय ही शरीराला दारूची आवश्यकता करून टाकत। तसंच काही या स्वभावाचं आहे। आपला मूळ स्वभाव हा आपल्याला चिकटून असतो पण आपलं समाजातील स्थान आपल्याला तसं वागू देत नाही। आपल्याला समाजातील स्थानाप्रमाणे आपल्याला वागावं लागतं। आपल्याला ते कळतही पण बदल करणं स्वभाव हा शरीरातील एक असा भाग आहे जो अदलाबदल करू शकत नाही किंवा बदलणं शक्य नाही। शस्त्रक्रिया करून शरीराचा एखादा खराब झालेला भाग बदलता येतो तसंच योग्य मार्गदर्शनाने सुद्धा आपला स्वभाव बदलायला मदत करू शकतो। अशक्य आहे शक्यता ही तितकीच असते।